देशातील पहिली इलेक्ट्रिक बाईक रिव्हॉल्ट आर वी फोर हंड्रेड या गाडीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या गाडीची स्पेसिफिकेशन्स फीचर्स आणि महाराष्ट्रातील किंमत तसेच सबसिडी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार मंडळी ऑटो हेल्पर मराठी या मराठमोळे युट्यूब चॅनलवर मी अजिंक्य तुमचे स्वागत करतो एखादी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचं म्हटलं की सर्वात पहिला प्रश्न कंपनी कुठली आहे बरोबर इंटरनेटवर तुम्हाला सर्व गाडीबद्दल माहिती देतील माहिती देतील पण कंपनीबद्दल कोणीच काही बोलत नाही मी नेहमी गाडीची माहिती सांगताना पहिला कंपनीची माहिती देतो आजही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे रिवॉल्ट मोटर ही कंपनी जयपूर स्थित असून मायक्रोमॅक्स कंपनीचे कोफाउंडर राहुल शर्मा यांनी रिवॉल्ट इंटेल कॉर्प या कंपनीची सुरुवात केली आहे रिवॉल्टच्या ई मोटरसायकल या हरियाणातील मानेसर येथील मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार होतात रिवॉल्ट आर व्ही फोर हंड्रेड चायनीज इम्पोर्टेड आहे की इंडियन हे जाणून घेऊ रिवॉल्ट आर व्ही फोर हंड्रेड ही बाईक संपूर्णपणे सुपर सोको टी सी मॅक्स चा प्लॅटफॉर्म वापरून तयार करण्यात आली आहे आणि सोको ही कंपनी चायनीज आहे आणि हेडक्वार्टर या कंपनीचे शांघाय येथे आहे सुपर सोको टी सी मॅक्स यापेक्षा रिवॉल्ट आर व्ही फोर हंड्रेड चांगले पॅकेज प्रोव्हाइड करते या गाडीमध्ये परफॉर्मन्स आणि स्पेसिफिकेशन वाईज बदलाव केले गेले आहेत तसेच गाडी भारतातच तयार केली जाते ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की रिवॉल्ट आर व्ही फोर हंड्रेड ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे याशिवाय ही भारतातील पहिली गाडी आहे जिच्यासोबत सहा वर्षाची वॉरंटी कंपनी तुम्हाला देते चला आता गाडीची सर्व टेक्निकल माहिती घेऊन टाकू त्यानंतर बघूयात महाराष्ट्रातील सबसिडी व किंमत नेहमीप्रमाणे सुरू करूया कलर या कलरपासनं आर व्ही फोर हंड्रेड यामध्ये तीन कलर्स ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील ज्यात पहिला आहे रिबेल रेड मिस्ट ग्रे आणि कॉस्मिक ब्लॅक असे तीन कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील मोटर आणि बॅटरीबद्दल आता संपूर्ण माहिती जाणून घेऊ म्हणजे तुमचं काहीच कन्फ्युजन होणार नाही रिव्हॉल्ट आर बी फोर हंड्रेड या बाईकमध्ये तीन किलो वॉट क्षमतेची मिल्ड बेल ड्राईव्ह मोटर दिली आहे मोटर सेंटरला दिली असल्याने गाडीची सेंटर ऑफ ग्रेव्हिटी चांगली आहे त्यामुळे वेट बॅलेन्स राहते आणि एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो गाडीमध्ये तीन रायडिंग मोड्स दिले आहेत इको ज्यामध्ये गाडीचे टॉप स्पीड फोर्टी फायव्ह किलोमीटर प्रति तास इतके होते नॉर्मल मोडमध्ये टॉप स्पीड पासष्ट किलोमीटर प्रति तास इतके आहे आणि स्पोर्ट मोडमध्ये पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास इतका टॉप स्पीड दिला जातो बाईकमध्ये सेव्हन्टी टू वोल्ट आणि थ्री पॉईंट ट्वेंटी फोर किलो वॉट क्षमतेचा रिमूएबल आयन बॅटरी पॅक दिला आहे हा बॅटरी पॅक साडे चार तासात शून्य ते शंभर टक्के चार्ज होतो फोर हंड्रेडच्या बॅटरीमध्ये कोणते सेल वापरण्यात आलेले आहेत याबद्दल काही सविस्तर माहिती कंपनीने सांगितलेली नाही गाडी शून्य ते पंच्याहत्तर टक्के चार्ज फक्त तीन तासात होते याशिवाय बॅटरी स्टेशनला जाऊन तुम्ही काही अमाऊंट देऊन बॅटरी स्वॅप देखील करू शकता थ्री पॉईंट ट्वेंटी फोर किलोवॉट बॅटरीमुळे इको मोडमध्ये दीडशे किलोमीटरची रेंज मिळते नॉर्मल मोडमध्ये शंभर किलोमीटरची रेंज मिळते आणि स्पोर्ट मोडमध्ये ऐंशी किलोमीटरची रेंज तुम्हाला इथे मिळू शकते सांगितलेली रेंज ही ए आर आय सर्टिफाईड आहे रियल रेंज थोडीशी कमी असू शकते एका युजरच्या सांगण्यानुसार इको मध्ये रिअल रेंज एकशे तीस ते एकशे पस्तीस किलोमीटरच्या दरम्यान मिळते बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी चार युनिट इलेक्ट्रिसिटी खर्च होते म्हणजेच जवळजवळ अठ्ठावीस रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो आणि बॅटरी स्विच स्टेशनला जाऊन तुम्ही जर बॅटरी स्वॅप केली तर तिथे तुम्हाला पंचाहत्तर रुपये खर्च येतो आणि पाच मिनिटात तुम्ही बॅटरी स्वॅप देखील करू शकता बॅटरीचे वजन हे बावीस किलो इतके आहे चला आता गाडीचे टेक्निकल स्पेसिफिकेशन बद्दल माहिती घेऊ गाडीचे व्हील्स तेराशे पन्नास एम एम दिले आहेत फ्रंटला तुम्हाला नाईन्टी एटी सेव्हन्टी se tyre ani rear la वन ट्वेंटी एटी सेव्हन्टी चे टायर दिले आहेत बोथ साईड डिस्क ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतात आणि दोन्ही साईडच्या डिस्क ब्रेक या टू फोर्टी mm एम एम साईजच्या आहेत रिअरला मोनोक्रॉस ऍडजस्टेबल सस्पेन्शन दिले गेले आहे अप साइड डाऊन फोर्ट टेलिस्कोपिक सस्पेन्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल आर व्ही फोर हंड्रेड चे संपूर्णपणे वजन जे आहे कर्व वेट जे आहे ते एकशे आठ किलोग्रॅम इतके आहे गाडीची वेट लोडिंग कॅपॅसिटी दीडशे किलो आहे ग्राउंड क्लिअरन्स बद्दल बोलायचं झालं तर दोनशे दहा एम चा ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे ज्यामुळे गाडी कोणत्याच स्पीड ब्रेकरला बिल्कुल घासणार नाही सीट ची लेन जी आहे ती आठशे चौदा एम एम दिली आहे बाईक मध्ये जिथे जिथे लाइट दिली आहे तिथे तिथे एलईडीचा वापर करण्यात आलेला आहे गाडीला ब्लॅक अँड व्हाइट डिस्प्ले देण्यात येतो दे आणि हा डिस्प्ले टच स्क्रीन बिलकुल नाही गाडी एप रेडी आहे त्यामुळे गाडी लोकेट करणे जिओ टॅगिंग जिओ फेन्सिंग एसओसी चेक करणे म्हणजेच बॅटरी चेक करणे यासारखे ऍडव्हान्स फीचर्स या ऍप मध्ये देण्यात येतात गाडीच्या वॉरंटी बद्दल आता जाणून घेऊ रिवॉल्टने तगडी वॉरंटी गाडीसोबत दिली आहे बॅटरीला तब्बल एक लाख किलोमीटर किंवा सहा वर्ष आणि बाकी बाईकला पंच्याहत्तर हजार किलोमीटर किंवा पाच वर्षाची वॉरंटी दिली आहे आता वेळ आली आहे रिवॉल्ट आर व्ही फोर हंड्रेड ची किंमत जाणून घेण्याची रिवॉल्ट आर व्ही फोर हंड्रेड या बाईकची महाराष्ट्रात एक शोरूम किंमत एक लाख पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे ही किंमत सेंट्रल गव्हर्नमेंटची फेम टू सबसिडी कमी करून आहे शोरूमने दिलेल्या माहितीनुसार चौसष्ट हजार रुपये फेम टू सबसिडी दिली जाते जर सबसिडी नाही मिळाली तर गाडीची किंमत ही एक लाख एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव रुपये होऊ शकते आता जाणून घेऊ महाराष्ट्र सरकारची सबसिडी आणि बर्ड इन्सेंटिव्ह किती मिळत होते बाईकची बॅटरी तीन किलो वॉटची आहे आणि महाराष्ट्र सरकार प्रति किलो वॉट पाच हजार रुपये सबसिडी देते पण दहा हजारचा चा लिमिट असल्याने या गाडीवर दहा हजार रुपये सबसिडी मिळेल आणि जर गाडी मार्च दोन हजार बावीसच्या आत खरेदी केली तर त्यावर पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा बर्ड इन्सेंटिव्ह मिळेल टोटल पंचवीस हजार रुपये महाराष्ट्र सरकारची सबसिडी आरबी फोर वर मिळेल आणि गाडीची एक शोरूम किंमत जी आहे ती होईल एक लाख नऊशे नव्याण्णव रुपये यात इन्शुरन्स आणि हँडलिंग चार्जेस सात ते दहा हजार रुपये वाढतील आणि महाराष्ट्रात फायनल पेमेंट होईल एक लाख सात हजार ते एक लाख दहा हजार रुपयांच्या दरम्यान पण सध्या महाराष्ट्र सरकारची सबसिडी मिळत नाही असे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत तसेच सबसिडी क्लेम करण्यासाठी तयार केलेली वेबसाईट फॉर्म ऍक्सेप्ट करत नाही त्यामुळे गाडीची किंमत ही एक लाख पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक शोरूम आहे हेच तुम्ही गृहित धरून चालावं आणि महाराष्ट्र सरकारने सबसिडी देणं सुरू केलं तर मात्र तुम्हाला एक लाख नऊशे नव्याण्णव रुपयात ही गाडी एक शोरूम किमतीत पाहायला मिळेल जर तुम्ही कुठलीही इलेक्ट्रिक गाडी खरेदी केली आहे तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारची सबसिडी मिळाली की नाही हे कॉमेंट करून मला नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना मग लाईक नक्की करा आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र